हेलो फ्रेंड, जय हिंद। स्वागत है तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल केजी ट्रिक्सवर। मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचं मराठी ग्रामर बघणार आहोत, जे की अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला मित्रांनो, चालू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारा पर्याय निवडा। ऑप्शन्स आहे अ अ ब उ क ई आणि ड मोठा उ। आता फ्रेंड्स, पहिले हे काय आहे सांगा, हे मराठीमधले स्वर आहेत आणि मराठीमध्ये एकूण 12 स्वर आहेत। त्याच्यात गटात न बसणारा पर्याय निवडा, त्याचं सही उत्तर आहे उ, मोठा उ। कारण अ उ आणि ई हे लहान स्वर आहेत, ऱ्हस्व आहेत, आणि उ हा दीर्घ स्वर आहेत। ओके, नेक्स्ट। प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा। प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा। धड इकडे ना तिकडे, अत्यंत मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा खंदक। तर धड इकडे ना तिकडे याच्यासाठी काय येईल? ऑप्शन्स आहे अ टोड भैरव, ब मायेचा तूप, क त्रिशुंक आणि ड नंदीबैल। त्याचं सही उत्तर आहे क त्रिशुंक। पुढचा प्रश्न, बघा, नंदीबैल म्हणजे होला हो म्हणणारा, बरोबर। टोड भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे लोक, आणि मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य। ओके फ्रेंड्स, नेक्स्ट। दवाखाना हा रिकामी जागा शब्द आहे। ऑप्शन्स आहे अ फारसी, ब अरबी, क पोर्तुगीज आणि ड हिंदी। दवाखाना हा फारसी शब्द आहे। नेक्स्ट, मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने कुणाला ओळखले जाते? ऑप्शन्स आहे अ कृष्णाजी केशव दामले, ब माधव पटवर्धन, क कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि ड माणिकशंकर गोडघाटे। तर मराठीचे जॉन्सन या टोपण नावाने कुणाला ओळखले जाते फ्रेंड्स? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना। पुढचा प्रश्न आहे, पुढील नामाचा प्रकार ओळखा। गुलामगिरी, सगळ्यांना माहीत आहे गुलामगिरी कोणतं नाम आहे? तर गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे। भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्याला आपण टच करू शकत नाही, फक्त आपण फील करू शकतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। माणुसकी, आपुलकी, पाटीलकी, गरिबी, श्रीमंती, सौंदर्य, हे सगळे गुलामगिरी, हे सगळे भाववाचक नाम आहेत। नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, पुढचा आहे, कंजूस या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत? कंजूस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन्स आहे अ खंक कृपण, क कांत भ्रतार, ड सॉरी क यापैकी नाही आणि ड कुचड उठाड। तर कंजूस या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? क खंक कृपण। ओके फ्रेंड्स, नेक्स्ट। पुढचा प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडा। ऑप्शन्स आहे अ गन प्लस ईश इज इक्वल टू गणेश, ब सर्व पर्याय योग्य आहे, क स्वभाव प्लस उक्ती स्वभावोक्ती स्वभावोक्ती आणि ड आहे वधू प्लस कर्ष वधू उत्कर्ष। तर याचं सही उत्तर आहे ड, ड हे रॉंग आहे, चुकीचं आहे। कारण वधू प्लस उत्कर्ष तो वधू उत्कर्ष असं होते। नेक्स्ट, वधू प्लस उत्कर्ष म्हणजे वधू उत्कर्ष होते आणि हे रॉंग आहे। नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द योग्य पर्याय निवडा। डोक्यावरून
ओझे वाहून नेणारा त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहे अ माथाडी, ब माते फिरू, क मिंधा आणि ड हमाल। तर डोक्यावरून ओझे वाहून नेणारा त्याच्यासाठी एक शब्द आहे त्याला माथाडी म्हणतात। ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? ऑप्शन्स आहे अ सोबत असलेला परिवार, ब यापैकी नाही, क परिवारासहित असा तो आणि ड स प्लस परिवार। तर सहपरिवार म्हणजे काय? सहपरिवार म्हणजे परिवारासहित असा तो। ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा। खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा। विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो। ऑप्शन्स आहे अपूर्ण वर्तमानकाळ, ब साधा वर्तमानकाळ, क पूर्ण वर्तमानकाळ आणि ड रीती वर्तमानकाळ। तर विनोद नेहमीच बँकेत उशिरा येतो, नेहमीच कंटिन्यू क्रिया आहे, त्याचं सही उत्तर आहे रीती वर्तमानकाळ। ओके नेक्स्ट मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा। पुढचा प्रश्न आहे 11वा, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? इम्पॉर्टंट आहे, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन्स आहे अ नीरज, ब विहिंग, क वायस आणि ड तुरुंग। तर याचं सही उत्तर आहे, घोडा या शब्दाला समानार्थी शब्द आहे तुरुंग। तर विहिंग म्हणजे विहिंग याला समानार्थी शब्द आहे पक्षी, वायसला समानार्थी शब्द आहे कावडा आणि नीरजला समानार्थी शब्द आहे कमळ। ओके नेक्स्ट प्रश्न आहे, जलद हळू सावकाश पटपट ही रिकामी जागा क्रियाविशेषणे आहेत। ऑप्शन्स आहे रीतिवाचक, ब परिणामवाचक, क स्थलवाचक आणि ड कालवाचक। त्याचं सही उत्तर आहे ड कालवाचक। पुढचा प्रश्न, फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता आहे? ऑप्शन्स आहे अ निरोगी, ब अवलक्षण, क गैरहजर आणि ड अतिरेक। तर बघा फारसी उपसर्ग कोणते कोणते आहे? बे दर बीन आणि हर हे फारसी शब्द आहेत, त्याचं सही उत्तर काय आहे? गैरहजर क। ओके नेक्स्ट, मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स, मी स्वतः जाऊन तिची सही घेऊन आलो या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? ऑप्शन्स आहे तुमचे अ संबंधी सर्वनाम, ब दर्शक, क आत्मवाचक आणि ड अनिश्चित। तर कोणते सर्वनाम आहे? ते स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे। ओके नेक्स्ट प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास रिकामी जागा चिन्ह वापरतात। ऑप्शन्स आहे अ स्वल्पविराम, ब अपसरण चिन्ह, क अपूर्ण विराम आणि ड संयोग चिन्ह। त्याचं सही उत्तर आहे ड संयोग चिन्ह। अपसरण चिन्ह असं असते आणि संयोग चिन्ह असं असते। ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फ्रेंड्स।